मी अनुष्का तारीख सात ऑक्टोंबर दोन हजार सतरा स्थळ पुणे चक्क विद्येचं माहेर घर असलेलं हे पुणे पंधरावीस लोकांच्या जमावानं चार कुत्र्यांना भर रस्त्यात रॉकेल टाकून जिवंत जाळलं आणि सोळा कुत्र्यांना अन्नाथ विष टाकून मारलं अहो कुत्र्यांचा सोडाच नांदेडमध्ये पाठीवर पाय देऊन आलेल्या सख्या भावानेच भर रस्त्यात बहिणीच्या पोटात चाकू खुपसून खून केला तोबा गर्दी झाली पण एकही एक माणसाच्या थांबवू शकले नाही थांबवणार कसे ते तर घडलेल्या घटनेचे मोबाईल मध्ये प्रक्षेपण करण्यात मग्न होते घटना क्रमांक रस्त्याच्या बाजूच्या झाडीत खुनी हल्ला झाला मुलाचा जीव जीवाच्या आघातानं अर्ध मेल्या रक्त बंबाळ अवस्थेत गुडघ्यानं सरकत सरकत मदतीची याचना करत होती तिथे ही गर्दी जमा झाली आणि लोक मोबाईल काढून शूटिंग मध्ये व्यस्त झाले अहो कुत्र्याला जाळताना बहिणीला तडफडून तडफडून मारताना अर्ध मेल्या रक्त बंबाळ अवस्थेत मदतीची याचना करताना समोरच्या गर्दीत मदतीचा हात देऊन माणुसकीची जात निभावणारा एकही मायकालाल तिथे हाजीर नव्हता तिथे माणूस गैरहजीर होता आणि हाच गर्दीतला माणूस शोधण्यासाठी आज मी इथे विषय मानते गर्दीत माणसाचा माणूस शोधते मी एका कवीने असे म्हंटले बंदूक रक्षकाची बनवेल भक्ष आम्हा झोपेल भयमुक्त अशी एकही राहत नाही माझाच देश आता माझ्यात राहत नाही गर्दीत माणसाच्या माणूस जात नाही माणूस जात नाही अरे मित्रांनो किडे मुंगी पशु पक्षी राणे वने झाडे झुडपांच्या पसार्यात जगण्यापेक्षा थोडासा तर्क मेंदू दोन हात दोन पाय लाभलेली जमात म्हणजे हा माणूस ज्याच्या हृदयात श्रद्धायुक्त प्रेमाचे अखंड झरे वाहतात तो माणूस आहार निद्रा भय मैथून या चार गोष्टी तर पशु पक्षी करतातच पण पाचवी विचार करण्याची शक्ती ज्याच्यात आहे तो माणूस जीवशास्त्राच्या भाषेत सांगायचे झाले तर ज्याचा अंगठा या चार बोटांपासून वेगळा झाला आणि खर तर ज्याच्या जीवार हा करतो त्याचा डोलाला उभा केला या निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे हा माणूस माकडाची शेपूट गेली तो दोन पायावर उभा राहिला तो चालू लागला तो पळू लागला त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर जाऊन पोहोचला त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर जाऊन पोहोचला त्यानं समुद्र काबीज केला त्यानं नद्या अडवल्या त्याने जंगल ताब्यात घेतली आणि इथंच इथंच सगळा घोळ झाला जसं त्यानं जंगल ताब्यात घेतली तसं त्याच्या मनातली हिरवाई संपली जसं त्यानं नद्या अडवल्या त्याच्या मनातले झरे आटले त्यानं विशाल समुद्रावर राज्य केले पण मनात कुचित डफक तयार झालं त्यानं गृह तारांना प्रदक्षिणा घातल्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला तर त्याच्या सफेदांनाच गृहन लागलं सोपं करून सांगायचं झालं तर माणूस स्वतःच्या अस्मितेपासून दूर गेला म्हणून म्हणते कोलाहलात साऱ्या माणूस शोधते मी गर्दीत मानसाचा माणूस शोधते मी हे धर्म देवळे धुंडून सर्व आलो या भीती पल्ल्याड माणूस शोधते मी माणूस शोधते मी माणूस शोधते मी धन्यवाद